ॐ वास्तु पुरुष नमस्तेस्तु भूषय्यावृत प्रभो अस्मद्गृहे धनान्यादि समृद्धिं कुरु सर्वदा ध्रुवेण लभते सौख्यं ध्रुवेण लभते यशः ध्रुवेण दोषा नश्यन्ति अध्रुवं रिपुवर्धनम् ओम वास्तुपुरुषाय नमः। मंगल वास्तूमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, मी तुषार शास्त्री तर्टे। मंगल वास्तू या वास्तुविषयक विशेष कार्यक्रमात वास्तुविश्वाची विशेष सफर आपण करूया आणि आज आपण बघणार आहोत वास्तू प्रवेशद्वार। मित्रांनो, प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये यश, धन, आरोग्य, समृद्धी हे हवं असतं आणि त्या दृष्टीने प्रत्येकजण प्रयत्नही करत असतो। परंतु बऱ्याच वेळेला काय होतं, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अथक परिश्रम करूनही हातात यश संपादन होत नाही आणि मग शोधाशोध सुरू होते आपल्या हस्तरेषेपासून कुंडलीपर्यंत आणि कुंडलीपासून नंतर आपल्या वास्तूपर्यंत। असं म्हटलं जातं की जसं आपली पत्रिका 50% आपल्याला यश देते तसंच आपली वास्तू पण आपल्याला 50% यश देते। प्रत्येकाला असं वाटतं की आपलं घर वास्तुशास्त्रानुसार असलं पाहिजे, परंतु बऱ्याचशा वेळेला आजच्या कलियुगामध्ये असं होत नाही। बऱ्याच जणांना दिलेला बिल्डरने जो फ्लॅट असतो त्या फ्लॅटमध्येच समाधान मानावं लागतं। तुम्ही ज्या घरात राहतात, कुठेही छोट्या गावात राहा, मोठ्या शहरात राहा, रोहाऊसमध्ये राहा, बंगलोमध्ये राहा, फ्लॅटमध्ये राहा, त्या फ्लॅटमध्ये आहे त्या फ्लॅटमध्ये न तोडफोड करता, कुठल्याही प्रकारचे बदल न करता, फक्त आपल्या दिनचर्येमध्ये बदल करून आणि आपल्या अवतीभोवती शुभऊर्जा निर्माण करून आपल्या आयुष्यामध्ये शुभऊर्जा, आरोग्य, यश आपण संपादन करू शकतो। प्रवेशद्वार हे अत्यंत शुभ असेल किंवा ते जर का आपण शुभ केलं तर जवळजवळ घरातले 90% वास्तुदोष कमी होतात। तुम्हाला माहीत असेल प्रवेशद्वार, प्रत्येकजण म्हणतो की प्रवेशद्वार आमचं पूर्वेला आहे, उत्तरेला आहे, दक्षिणेला आहे, असू द्या, पूर्वेला असू द्या, पश्चिमेला असू द्या, दक्षिणेला असू द्या, उत्तरेला असू द्या, ते आपण शुभ कसे करायचे ते बघूया। वास्तुशास्त्रात नंबरिंगला खूप महत्त्व आहे, तसंच इंट्रोडक्शन नेमला पण खूप महत्त्व आहे। वास्तूला शुभ नाव दिलेलं असेल तर ते अत्यंत फायदेशीर असतं। वास्तूचं प्रवेशद्वाराविषयी जर का आपण बघायचं म्हटलं तर अगदी घरात समोर कोणाच्याही प्रवेश करताना पहिल्यांदा आपल्याला उंबरा दिसतो, सागाचा, चंदनाचा किंवा साधा देवदार वृक्षाचा जरी उंबरा बसवला तर तो खूप महत्त्वाचा असतो। त्याही आधी समोर बरोबर वास्तूच्या उंबऱ्याच्या वरच्या बाजूला गणेशपट्टी असते, म्हणजे जिथे गणनायक ज्या संपूर्ण वास्तूचं संरक्षण करण्याची शक्ती असणारी जी देवता आहे तिला गणेश असं म्हणतात। फक्त आपल्या घरावरती गणेशाचं साधं चित्र लावा अथवा मूर्ती ठेवा अथवा टाईल्स लावा, बरेचसे संकट आपल्या वास्तूपासून दूर होतील। वास्तूचं द्वार जे आहे ते अत्यंत शुभचिन्हांनी अंकित असावं। दर 7 दिवसांनी अगदी आपण ठरवून घ्यायचं की मी दर गुरुवारी किंवा दर सोमवारी घराच्या प्रवेशद्वारावरती ओम, श्री, स्वस्तिक, शुभ लाभ अशा पद्धतीचे शुभचिन्ह लिहिले तर ते तुमच्या घरातील सर्व प्रकारचे अनारोग्य निर्माण करणारे दोष घालवू शकतात। आलेल्या व्यक्तीला घर आवडतं, तो पटकन म्हणतो वा वा घराला रंग खूपच छान दिला आहे, वा वा घरातील ही वस्तू खूपच छान आहे, आणि काही वेळानंतर किंवा 2-5 दिवसांनंतर असं लक्षात येतं घराचा रंग खराब झालेला आहे, ती वस्तू फुटलेली आहे, ती खराब झालेली आहे। याला म्हणतात नजरबाधेचा दोष। हा नजरबाधेचा दोष घालवण्यासाठी आपल्याकडे पूर्वजांनी घरासमोर रांगोळी काढायला लावलेली आहे आणि या रांगोळीमध्ये ही शक्ती आहे बरं का मित्रांनो, की संपूर्णपणे आपल्या नजरबाधेचे, मग आपण स्वतः का असना, आपल्यासुद्धा नजरबाधेचे दोष आणि येणाऱ्या घरात अतिथींचे सुद्धा नजरबाधेचे दोष एका रांगोळीमुळे नाहीसे होतात। तर घरामध्ये थोडंसं गुलाब पाणी घ्या, या गुलाब पाण्याने संपूर्ण वास्तू प्रवेशद्वार जे आहे ते स्वच्छ पुसा, त्यावरती साधं आपल्याकडे जी काही फुलं मिळतात ऋतुकाळानुसार, झेंडूची फुलं मिळाली, जास्वंदीची मिळाली, गुलाबाची मिळाली,
जो काही ऋतू चालू असेल त्या ऋतूकाळानुसार जी फुलं मिळतील त्या फुलांनी सुशोभित करून दर 7 दिवसांनी मित्रांनो एक हार मात्र त्या प्रवेशद्वाराला जरूर घालत खऱ्या आंब्याच्या पानांचे तोरण जर तुम्ही प्रवेशद्वारावरती छान प्रकारे लावले तर असं म्हटलं जातं इंद्रैर्न लभ्यते अम्रवृक्षाः म्हणजे इंद्राला सुद्धा प्रिय असणारे किंवा इंद्राला सुद्धा न लाभणारे हे आम्रवृक्ष आहे जे अमृत सिंचन करते म्हणजे आपल्या घरावरती आंब्याच्या पानांचं तोरण जर असेल तर वास्तूत प्रवेश करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरावर आपोआपच आम्रपल्लवांमधून अमृत सिंचन होतं बघा बरं किती सुंदर ज्यावेळेस अशा पद्धतीने प्रवेश माणसाचा होतो त्यावेळेस त्याच्या शरीराभोवती असणारी जी शुभ ऊर्जा आहे ती तुमच्या घराला तथास्तू म्हणत असते आणि त्यातूनच आपल्या घरामध्ये आनंद चैतन्य भरभराट प्राप्त होत असते तुम्ही प्रवेशद्वारात संध्याकाळच्या 3 सांजच्या वेळेला एक साधी पंती लावली साधा दिवा लावला किंवा 2 कापराच्या वड्या बरोबर 3 सांजच्या वेळेला जर तिथे प्रज्वलित केल्या तर त्या ठिकाणी वास्तुपुरुषाला चैतन्य प्राप्त होते बघा किती सोपे उपाय याच्यासाठी काही खर्च लागणार नाही याच्यासाठी तुम्हाला तुमचं प्रवेशद्वार बदलावं लागणार नाही याच्यासाठी कुठल्याही प्रकारे काही वस्तू घरात आणून माउंट करावे लागणार नाही विना खर्चाचा विना तोडफोड आणि सहज घरातल्या कोणत्याही व्यक्तीला करता येणारे हे उपाय आहेत अधिक माहितीसाठी संपर्क करायचा असल्यास माझा फोन नंबर आहे 84 82 98 20 19 आमचा कार्यक्रम आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा